प्रत्ते प्रत्ते विबाग विबाग त्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रशासकीय विभाग आणि प्रत्येक प्रशासकीय विभागामधील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहे आणि हे छत्तीस जिल्हे सहा प्रशासकीय विभागामध्ये विभागण्यात आलेले आहे जेणेकरून प्रशासन सोपं जावं त्यामुळे पहिला प्रशासकीय विभाग आपण घेऊ औरंगाबाद या औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण आठ महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे त्यातील सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार जिल्हा आहे बीड त्याच्यानंतर त्याचप्रमाणे नाशिक या प्रशासकीय विभागामधील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर जो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हासुद्धा आहे पुणेमधील मात्र पुणे हा जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळानुसार त्याच्यानंतर नागपूरमधील गडचिरोली ज्याला आपण जंगलाचा राजासुद्धा म्हणतो त्याच्यानंतर आहे अमरावती प्रशासकीय विभागामधील यवतमाळ हा सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने या यवतमाळला पांढरी सोने पिकवणारा जिल्हासुद्धा म्हटलं जात असतं आणि फायनली जे आहे ते कोकण तर कोकण हा प्रशासकीय विभाग जे आहे ते यातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार रत्नागिरी याच रत्नागिरीपासून जे आहे नंतर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती